आजची आपली रेसिपी चिल्ड्रन डे स्पेशल रेसिपी आहे आणि मुलांना चॉकलेट खूप आवडतं. आज आपण चॉकलेट केक तयार केलेला आहे आणि आजचा आपला हॉट चॉकलेट फज केक आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता लावा पण आहे आणि चॉकलेट केक पण आहे. रेसिपी घरी असलेल्या साहित्यामधनं केलेली आहे. इझी आहे, मुलांना खूप आवडेल ही रेसिपी तुम्ही जर केली तर. आजच्या दिवशी रेसिपी पूर्ण पहा. रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि हो चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण 1/4 कप तेल घ्यायचं आहे. आपल्या घरातलं हे नॉर्मल साधं कुकिंग ऑइल आहे. त्यानंतर अर्धा कप आपण पावडर शुगर घ्यायची आहे. घरातली नॉर्मल साखर आपण मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि 2-3 मिनटं आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहिलंच असेल आपलं छान एक क्रीमी मिक्सर झालेलं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा कप दूध ॲड करायचं आहे आणि दूध पण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं मेजरमेंट करण्यासाठी तुम्ही घरातला कुठलाही एक कप सेट करू शकता. दूध व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 कप मैदा घ्यायचा आहे आणि 1 कप मैद्यासाठी मी इथे 1 टीस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे. आणि आज आपण ह्या रेसिपीमध्ये बेकिंग सोडा नाही टाकणार आहे, फक्त बेकिंग पावडरच मी इथे वापरणार आहे. मैदा पण चाळून घ्यायचा आहे. मैदा आपलं व्यवस्थित चाळून झाल्यानंतर मी इथे 1/4 कप कोको पावडर घेतलेली आहे आणि कोको पावडर पण आपण चाळून घेऊयात. म्हणजे याच्यामध्ये जर गुठळ्या वगैरे असतील ना तर चाळल्यामुळे ते व्यवस्थित क्लिअर होऊन जातील. त्यानंतर आपल्याला हे केकचं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. तर हलक्या हाताने आपण केकचं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, आपलं हे केकचं बॅटर तयार झालेलं आहे आणि ह्याच टेक्स्चरचं केकचं बॅटर आपल्याला पाहिजे आहे. तर मी ते बेकिंग टीन घेतलेलं आहे आणि टीनला पण तेल वगैरे लावायची गरज नाही. या टीनमध्ये आपण हे बॅटर ओतून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पाहिलंच असेल आपलं नॉर्मल जे केक असतो त्याच्यापेक्षा हे बॅटर खूप घट्ट आहे. त्यानंतर हे बॅटर आपण सगळं टीनमध्ये व्यवस्थित इक्वल करून घेऊयाच. व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या साईडने आपलं हे बॅटर व्यवस्थित ॲडजस्ट होऊन जाईल. आणि हा बेकिंगचा टीन आपण बाजूला ठेवूयात. मी एका वाटीमध्ये 1/4 कप कोको पावडर घेतलेली आहे आणि आपण याच्यामध्ये 1/2 कप पावडर शुगर ॲड करायची. म्हणजे आपली घरातली नॉर्मल साखर आपण मिक्सरला बारीक वाटून मी ते ॲड केलेली आहे. तर मी इथे 1/4 कपचे 2 कप घेतलेले आहेत. म्हणजे टोटल हे 1/2 कप मी साखर घेतलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून झाले त्यानंतर आपलं हे पावडरचं जे मिश्रण आहे ना ते आपण केकच्या जे बॅटर आहे त्याच्यावरती असं पसरवून घ्यायचं आहे. एका बाजूला आपण गॅसवरती ज्याच्यामध्ये आपल्याला केक बेक करायचे ते केकची कढाई किंवा तुम्ही कुकरमध्ये जर बेक करणार असेल तर कुकर आपल्याला प्रीहीट करायला ठेवायचं आहे. लो टू मीडियम गॅसवरती आपण कुकर प्रीहीट करून घ्यायचं आहे किंवा कढई असेल तर कढई प्रीहीट करून घ्यायची आहे. पावडर पसरून झाल्यानंतर मी 1 कप गरम पाणी घेतलेलं आहे आणि हे गरम पाणी आपण ह्याच्यावरती ओतून घ्यायचं आहे. आणि थोडंसं आपलं हे जर कोक पावडरवरती असं फ्लोट होत असेल ना थोडंसं आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एका बाजूला आपली कढई पण गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण केक बेक करणार आहे. ती व्यवस्थित आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आपली बेकिंगसाठी केक. आणि 30 मिनटानंतर आपण हे चेक करून पाहायचं. खूप जास्त वेळ आपल्याला हे केक बेक करायची नाहीतर आपला जो लावा आहे तो व्यवस्थित राहणार नाही किंवा तो ड्राय होऊन जाईल. तर माझं हे भांडं थोडं म्हणजे हललं होतं त्यामुळे ते असं हे दिसते तुम्हाला थोडंसं पसरलं आपल्या केकचं बॅटर. आणि केक आपल्याला तयार झालेला आहे, छान स्पॉन्जी झालेला आहे. तर मी हा केक तुम्हाला काढून दाखवते किती छान आपला हा चॉकलेट हॉट चॉकलेट फज केक तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये लावा पण आहे. केकचं बॅटर तयार करताना आपण याच्यामध्ये 1/4 टीस्पून मीठ नक्की टाकायचं म्हणजे आपली टेस्ट केकची छान बॅलन्स होते. हा चॉकलेट केक तुम्ही पावडर शुगरने छान डेकोरेट करू शकता आणि हा आपल्याला गरमच सर्व करायचा आहे. थोड्या वेळानंतर हा लावा ड्राय होऊन जातो. आय होप तुम्हाला रेसिपी नक्की आवडली असेल. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि हॅपी चिल्ड्रन्स डे. भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, थँक्यू.